नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, आतापर्यंत आपण आचे स्वरचिन्ह म्हणजे काना, आजच्या स्वरचिन्हाला म्हणतात काना. ह्रस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ह्रस्व उकार, दीर्घ उकार, एकार, ऐचे स्वरचिन्ह, ऐकार, या स्वरचिन्हांचा अभ्यास केला. तर आज आपण आचे स्वरचिन्ह अभ्यासणार आहोत. आपल्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे पहा, इथे अ आ ई ई उ उ रु ढ 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
वानातला ण वाला आचे स्वरचिन्ह जोडले की ण चा उच्चार होतो ण त तराजूतला त वाला आचे स्वरचिन्ह जोडूया आणि तचे वाचन करूया त थ थव्यातला थ थला आचे स्वरचिन्ह जोडले की थ चा उच्चार होतो गला आज स्वरचिन्ह जोडले की गचा उच्चार होतो
लिहिण्याचा व वाचण्याचा प्रयत्न करा आणि यावर आधारित अभ्यास पत्रिका पुढील 2 दिवसांमध्ये पूर्ण केली चालेल. धन्यवाद.